UDID कार्ड सादर केल्यानंतर सुद्धा दिव्यांग व्यक्तीस एसटी बसमधून उतरून दिल्याची घटना 12 डिसेंबर रोजी माहूर बस स्थानकात घडल्याने दिव्यांग हेळसांड प्रकरणी प्रहार दिव्यांग संघटनेने आक्रमक पावित्रा घेतला असून हेळसांड करणाऱ्या एसटी वाहकाविरुद्ध कारवाई करा, अन्यथा आमरण उपोषण सुरू करण्याचा इशारा प्रहार दिव्यांग संघटना माहूरच्या वतीने आगार प्रमुख माहूर यांना दिलेल्या निवेदनात दिला आहे. माहूर येथील दिव्यांग व्यक्ती साई गोदाजी जगताप हा माहूर बस स्थानकात माहूरहून किनवटकडे जाणाऱ्या बस क्रमांक 8690 या बसमध्ये लिंबायत फाटा येथे जाण्यास चढला असता सदर वाहनाचा वाहक क्रमांक 3157 या वाहकाने शासनाला काही काम नाही, आम्हाला लंगड्याचा नेहमीच त्रास आहे असे म्हणून बसला लिंबायत येथे थांबा असताना सुद्धा बस लिंबायत येथे थांबत नाही असे म्हणून बसमधून उतरविल्याने दिव्यांग इसम हा मदतीसाठी नागरिकांकडे जात असताना गाडी अडविल्याचा आरोप करून शिवीगाळ करून धमकी दिल्याची घटना घडली. सदर घटनेची प्रहार दिव्यांग संघटनेने दखल घेतली असून सदरील वाहकाविरुद्ध कारवाई करण्यात यावी, अन्यथा आमरण उपोषण करण्याचा इशारा आगार प्रमुख माहूर यांना दिलेल्या निवेदनात दिला आहे. निवेदनाच्या प्रती आमदार बच्चू कडू, वाहतूक नियंत्रक नांदेड, तहसीलदार माहूर यांना दिल्या आहेत. निवेदनावर तालुकाध्यक्ष किशोर हुडेकर, सचिव गणेश जाधव, शहराध्यक्ष रुपेश जगताप, वाई सर्कल अध्यक्ष प्रभाकर नेवारे, जिया फारुकी आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत. संजय घोगरे, विदर्भ न्यूज, माहूर.